हिंगोली विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस उभाठा गटात मोठी रस्सीखेच सुरू होती. काल शिवसेनेच्या रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने 2 दिवसात काँग्रेस पक्षाने हिंगोलीची जागा सोडून घ्यावी नसता काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देतील आणि मी त्यांच्या आग्रहाखातीर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करेल असा इशारा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा आहेत तर कळमनुरी ही विधानसभा उभाड्याकडे गेली होती तर शरद पवार गटाला जी आहे वसमत मिळाली. तर हिंगोली जी विधानसभा ही काँग्रेसचा बालकिल्ला मानल्या जाते आणि इथं सतत वर्षानुवर्षापासून जे आहे काँग्रेस राज्य करत आहे. तर असेच राज्य करणारे 3 वेळेस आमदार राहणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आज जी येतं उभाट्याला ही जागा सुटल्यामुळे कुठेतरी नाराज आहे आणि आज त्यांनी जे आहे तर त्यांच्या कार्यकर्त्यांचा बैठक मेळावा घेतलेला आहे. नेमका हे बैठक मेळाव्यामध्ये काय भाऊ जे तर तुम्ही मागील 3 वेळेस वर्चस्व केलेले आणि ही आज उभाट्याला जागा गेली आहे आज तुमच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? हा कार्यकर्त्यांनी मीटिंग ठेवायला सांगितली की आम्ही सगळेजण उद्या तुम्हाला भेटायला येणार आणि त्यानुसार हे या ठिकाणी आपण मीटिंग घेतली आणि मला वाटलं 1000-2000 येतील आणि 5-7 हजार लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतला. जर काँग्रेस पक्ष आपल्यावर अन्याय करत असेल इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गटसुद्धा आपल्यावर जर अन्याय करत असेल वाशिक पाता हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 जागा आणि आघाडी म्हणून 3 जागा 3 पक्षाला मिळायलाच पाहिजे होत्या पण त्यांनी ते न देता हिंगोलीची जी लीड पाहिली ती लीड पाहून त्यांनी ही जागा पुन्हा मागून घेतली असं मला वाटतं. जे तर मागील काही महिन्यापासून जे आहे तर तुमचं नाव निश्चित नाव झालं होतं आणि तुमचं नावाची चर्चा होती की काँग्रेसचं तिकीट भाऊ पाटील गोरेगावकर यांनाच मिळावे पण ऐन आणि त्याच्याबरोबर मोठे मोठे वरिष्ठांच्या इथे बैठकी झाल्या परंतु ऐन वेळीच तुमचं तिकीट कापून हे उभाट्याला गेलेलं आहे काय सांगणार याच्यामध्ये आणि जर तुम्ही अपक्ष फॉर्म भरत असाल कधी भरणार कधी शक्ती प्रदर्शन करणार? आता का जागा सोडली? काँग्रेसनं सुद्धा जागा सोडायला नव्हती पाहिजे. जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करायची का? मोठ्या मेहनतीनं आम्ही जेव्हा या काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली आणि सगळे लोक त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये गेले मी एकटा राहिलो आणि या ठिकाणी काँग्रेस पुन्हा प्रस्थापित केली. इतकंच नाही तर काँग्रेसचं चांगला वर्चस्व या जिल्ह्यामध्ये निर्माण केलं म्हणून काँग्रेसनं सुद्धा ही जागा सोडायला पाहिजे नव्हती. काँग्रेस संपवायची काय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो. तर तुम्ही अपक्ष फॉर्म कधी भरणार आहे आणि कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन असणार तुम्ही? माझं अजिबात शक्ती प्रदर्शन असणार नाही. मी लोकांना सांगितलं 29 तारखेला मी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. लोकांची शक्ती प्रदर्शन दाखवतील की आम्ही भाऊच्या पाठीमागं किती संख्येनं उभं आहोत. आता जर ते 5-7 हजार येत असतील तर त्या दिवशी किती येतील हे मी सुद्धा सांगू शकत नाही कारण ते स्वतःची शक्ती दाखवतील. तर हे होते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी असं सांगितलं जर 2 दिवसाच्या आत पक्षानं जर विचार करून जर निर्णय घेतला तर ठीक आहे नाही घेतला तर सर्व पदाधिकारी राजीनामे देत येत्या 29 तारखेला जे आता अपक्ष फॉर्म भरणार आहेत यामुळे जे आहे तर हिंगोली विधानसभेमध्ये मोठी खळबळ होणार आहे. आवश्यक MCN News.